महाराष्ट्रातला झिका विषाणूचा पहिला रुग्ण पुण्यात आढळला आणि एकच खडबड उडाली देशात पहिल्यांदा केरळमध्ये झिकाचे रुग्ण आढळले ज्यानंतर आता पुण्यातल्या आरोग्य यंत्रणेसमोरसुद्धा झिकाचं चॅलेंज उभं राहिलंय पुण्यामध्ये पुरंदर तालुक्यात बेलसर गावात तापाचे अनेक रुग्ण आढळले होते पुण्यातल्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत तपासणीसाठी या एक्केचाळीस रुग्णांचे नमुने पाठवण्यात आले होते त्यापैकी पंचवीस जणांना चिकनगुनिया आणि तीन जणांना डेंग्यू झाल्याचं स्पष्ट झालं तर एका पन्नास वर्षांच्या महिलेला झिका विषाणूची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं आता झिका झाला तर आपल्याकडे ना त्यावर योग्य उपचार पद्धती आहे किंवा त्यावर कोणतं औषध लस हे सुद्धा उपलब्ध नाही आहे आणि सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे झिकाचा विषाणू शारीरिक संबंधातूनसुद्धा सहज पसरू शकतो झिका विषाणू कसा आणि किती वेगानं पसरतो झिका विषाणूची लागण झाल्यास उपचार पद्धती नेमकी काय असते शिवाय उपचार घेत असताना कोणत्या गोष्टी आवर्जून पाळाव्यात आणि कोणत्या टाळाव्यात याविषयी आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे ऐकूयात पुण्यामधील पुरंदर तालुक्यामधील बेलसर गावी पन्नास वर्षीय काल झीका रुग्ण जो आहे ती सापडलेली आहे हा रुग्ण प्रामुख्याने भारतामध्ये ह्या आजाराचा प्रादुर्भाव गेल्या महिन्यापासून चालू झालेला आहे एक तर ती महिला जाऊन आलेली असावी किंवा हा आजार नवीन नाहीये भारत जगामधील अनेक देशांमध्ये प्रामुख्याने ट्रॉपिकल कंट्रीज कंट्रीजमध्ये प्रामुख्याने चायनामधनं देखील हा आजार जो आहे तो आपल्याकडं आलेला दाट शक्यता वाटते। हा आजार गंभीर ह्या स्वरूपाचा आहे कारण ह्याच्यावर औषध आउशोद। औषधोपचार उपलब्ध नाहीये त्याचबरोबर कोणतीही लस ह्याच्यावर उपलब्ध नाहीये आणि प्रामुख्याने हा जो आजार आहे हा मज्जातंतूवरती म्हणजेच मेंदूवरती ह्याचा प्रादुर्भाव होतो आणि त्यामुळे हा आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतो या आजारीची लागण झाल्यानंतर साधारण एक आठवड्यात दहा रुग्णांमध्ये लक्षणं यायला सुरुवात होतात आजार हा आजार आपल्याला आटोक्यात आणण्याकरता प्रामुख्याने आपल्याला स्वच्छता राखणं अत्यंत गरजेचं आहे मच्छर होऊ नये आणि शारीरिक संबंध सुरक्षित ठेवावे हा त्याच्यावरचा उपाय आहे झिका व्हायरसचा जो रुग्ण आहे त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला जी लक्षणं आढळून येतात ह्या रोगाची लागण झाल्यानंतर ती प्रामुख्याने इतर व्हायरल आजारासारखीच आहे जसं स्वाईन फ्लूमध्ये आपण पाहिलेलं आहे किंवा आत्ताचं कोरोनाच्या रुग्णांमध्ये आपण पाहिलेलं आहे अशाच प्रकारची लक्षणं यामध्ये या, या रुग्णांमध्ये देखील आढळतात सर्दी खोकला ताप दम लागणे जुलाब होणे चक्कर येणे घाम येणे प्रचंड थकवा जाणवणे या आजारामध्ये गंभीर स्वरूप असं आहे की या आजारामध्ये कोणतंही औषधोपचार उपलब्ध नाहीये आपल्याला सपोर्टिव्ह ट्रीटमेंट फक्त द्यावी लागते त्याचबरोबर कोणतीही लस आज पुर्यंत या आजारावरती उपलब्ध नाहीये या आजारावरती उपचार नसल्यामुळे सपोर्टिव्ह ट्रीटमेंट हाच त्याचा आधार आहे हा आजार जो आहे हा प्रामुख्याने मच्छर जो आहे त्याच्यापासून हा पसरतो त्यामुळे आपल्याला घराभोवती आणि आपल्या परिसरामध्ये स्वच्छता राखणं आणि मच्छरचा प्रादुर्भाव होऊ नये याची दक्षता घेणे त्याचबरोबर हा आजार जो आहे हा स्त्री पुरुषांच्या संबंधामुळे किंवा शारीरिक संबंधामुळे हा पसरतो पुरुषांच्या वीर्यामध्ये हे जे विषाणू आहेत जवळजवळ सहा महिने त्यांच्यामध्ये आढळू शकतात त्यामुळे प्रामुख्याने या आजाराचा प्रादुर्भाव शारीरिक संबंध असल्यामुळे आपण सुरक्षित संबंध ठेवावेत त्याचबरोबर स्वच्छता राखावी